तुम्हाला एवढं 5व्या वर्षी श्रीकृष्णाचं दर्शन झालं तुम्ही म्हणताय, बाकी साधना किंवा अभ्यास या क्षेत्राचं करत एवढं प्रावीण्य कसं मिळवलं? आपले मार्गदर्शक कोण होते किंवा आपले गुरु कोण होते किंवा आणखीन कोणाचा आपल्यावरती प्रभाव होता? कोरल्याला माझ्या वडिलांची कीर्तने चालू होती, त्यावेळेला ते आईपाशी बोलले की माझ्या 5ही मुलांमध्ये पूर्ण सात्विक जर कोणी असेल तर जगदीश। आणि त्याला मी योगासनं शिकवली आहेत, प्राणायाम शिकवलाय आणि ध्यान शिकवलंय, त्यामुळे वेळ आली तर त्याला ब्रह्मविद्या सुद्धा देईन। म्हणजे परमात्मा दर्शनाची विद्या। मग वऱ्हाडातलं जे चिखली गाव, तिथे काल्याचं कीर्तन वडिलांचं चालू होत, तर ते काल्याची क्रीडा करायची, मध्ये श्रीकृष्ण आणि बाजूला पेंड्या सुनाव्या बोबड्या वाकड्या वगैरे सावंगडी। वडिलांच्या चरित्रात लिहिले तोच प्रसंग, तोच प्रसंग। त्यावेळी तुम्ही 5 वर्षाचे होतात? 5 वर्षाचा होतो। आणि मी पहाटे उठून बाहेर येत नाही, तर जे आदल्या रात्री मी कीर्तनात स्वरूप बघितलं होतं तेच मी रस्त्यावर बघितलेलं अदृश्य झालं। केवळ एक क्षण मला तशी गोडी लागली। मग कर्षकीचे कृष्ण हा आकर्षण करून घेतलं माझं। मग वडील औरंगाबादला गेले कीर्तनाला, तिथे कराडकर म्हणून होते, हरिभाऊ कराडकर म्हणजे जे ज्यांनी संन्यास घेऊन शंकराचार्य झाले त्यांचे वडील। मला उभं केलं आणि म्हणाले, काय रे विवेकानंदांचं वाक्य पाठ आहे का तुला? मी म्हटलं हो, म्हणून दाखव बरं यांना। मी लागलीच पवित्रा घेतला विवेकानंदांच्या प्रमाणे उभं राहून, स्ट्राईक ऑफ दाय फेटर्स बॉन्ड्स दॅट बाइंड इट ऑन ऑफ शायनिंग गोल्ड डार्कर बेसर ओर लव हेड गुड बॅड ऑल दॅट ड्युअल थ्रॉंग अँड फॉर द फेटर्स ऑफ गोल्ड ऑर नॉट लेस स्ट्रॉंग टू माइंड then off with them sanyasin bold and say om tatsat om tatsat om। या इंग्रजी विवेकानंदांच्या कवितेचं सावरकर बॅरिस्टर सावरकर तात्याराव यांनी मराठीमध्ये भाषांतर केले, ओम तत्सच्ची ललकारी गर्जवी। झालं काय, विवेकानंदांची छोटी छोटी पुस्तकं माझ्यापाशी होती, त्याच्यात मी वाक्यांवर खुणा केल्या आणि ती वाक्य मी पाठ केलेली होती, पण माझं समाधान होत नव्हतं। पुढे मला एकाने 8 भाग विवेकानंदांचे आणून दिले। ते मी MD झाल्यावर आणून दिले, ते सगळे मी एका छटाक्यात वाचून काढले। त्याच्यातली जवळजवळ 32 व्याख्यानं त्यांची पाठ केली आणि बऱ्याच ठिकाणी 30 व्याख्यानं म्हणायचो। शिकागोतलं सर्वधर्म परिषदेमधलं व्याख्यान मी जवळजवळ 6-7 ठिकाणी म्हटलं, पायी कोल्हापूर सातारा सांगली सगळीकडे। तो तुम्ही आता म्हणालात तुम्ही विवेकानंदांचे मला 7 ते 7-8 ग्रंथ पूर्णपणे मिळाले MD झाल्यानंतर तुम्हाला, ती भाषणं तुम्ही अनेक वेळा केलीत, तुमची ती भाषणं आमच्या कानावरती अजून आहेत, तुमचा त्यावेळेचा तो उत्साह
आवेश वेग बघून आम्हाला सगळा समाज भारावून जात होता, पिन ड्रॉप सायलेंस असायचं, अजूनही तो आवाज कानात घुमतो आमच्या। हे आणि तुम्हाला त्यामुळेच प्रति विवेकानंद ही पदवी मिळाली आणि ती खरोखर सार्थ होती आम्हाला। डॉमिनिकरांनी दिली ती साक्षात विवेकानंद हो, ते आम्हाला म्हणजे आम्हाला ते फारच एकदम म्हणजे त्यावेळी विवेकानंदांच्या आपल्या भाषणाने सगळा समाज भारावून गेलेला होता। मी डोंबिलीच्या 1893 ही जी भारत परिक्रमा होती त्याची शताब्दी होती, 1993 त्याचा अध्यक्ष होतो, त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये माझी व्याख्यानं झाली विवेकानंदांच्यावर आणि त्यांच्यासमोर विवेकानंदच उपाय असं त्यांना वाटलं। टिळकबाईंनी ती अरेंज केली, सुमित्रा टिळक, त्यापूर्वी आपल्या गीता अभ्यास मंडळाला यायच्या, पुढे त्यांचे पती वारले मग त्यांनी थांबवलं। म्हणून विवेकानंद मला त्यांची भाषा नंतर त्यांचा धर्माचा आवाका, धर्म अमेरिकन लोकांना समजेल कसा, कसा मांडावा आणि त्यांची परखडता। त्यांनी राजाच्या नोकराला सांगितलं राजाच्या चित्रावर थोंग, थोडे हमारे सवय आहे, अरे ये तो फोटो आहे स्वामी कहा के है। थोड़ा आपके लिए फोटो है लेकिन ये स्वामी है हमारे, हम कैसे थुकेंगे। हे अशा मुळे झालं कि प्रतिमा कशासाठी हिंदू धर्मामध्ये महत्त्वाची आहे, तर त्या प्रतिमेच्या ठिकाणी भाव आहे, त्या नोकराचा भाव होता हा की माझा स्वामी आहे। फोटो त्या प्रतिमेला प्रतिमा ही किंमत नव्हती, स्वामी ही किंमत होती, भाव होता। तसंच माझ्या ठाण्याला व्याख्यान झालं, त्यावेळेला एका PhD झालेल्या माणसाने मला विचारलं की निर्गुण परमात्मा दिसू शकतो का, म्हटलं सगुणात आला तर दिसू शकतो। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं हे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि हरिपठात तर स्पष्टच म्हटलंय सगुण निर्गुण निर्गुणाचे अगुण। म्हणजे भक्तांचा हिवाळा झाला की पाण्याचा बर्फ होतो, याप्रमाणे भक्तांचा हिवाळा झाला की परमात्मा सगुण होतो, पांडवांच्या प्रेमाचा हिवाळा झाला आणि भगवान परमात्मा निर्गुण निराकार श्रीकृष्ण रूपानं सगुण साकार झाले। एवढंच नव्हे अर्जुनाच्या रथावर सारथ्य करायला बसले, काय प्रेम काय प्रेम, इतकी प्रेमाची परिसीमा व्हायला पाहिजे। याज्ञवल्क्यांच्या ठिकाणी इतकी प्रेमाची परिसीमा होती, राजाच्या इथे शांती पाठाला गेले, शांती पाठाला राजा झोपेतून उठला नाही, म्हणून शांतीपादाचं उदक हातात जे होतं ते स्तंभावर टाकल्यावर स्तंभाला पालवी फुटली। अशी महान माणसे या गावा या देशात होऊन गेली। तसेच अमृतसरच्या कॉलेजमध्ये इंग्रजी आणि गणित शिकवणारे तीर्थराम ICSला जाणार होते पण गरिबीमुळे जाऊ शकले नाहीत, इतके प्रचंड बुद्धिमान होते
की त्यांच्या समोर बाकीचे सगळे प्रोफेसर झिरो. पण जगन्नाथपुरीचे शंकराचार्य अमृतसरला आले आणि शिखांच्या मंदिराच्या शेजारी जे तळ आहेत त्या तळ्याच्या काठी त्यांची प्रवचनं ठेवली लोकांनी. पुरीचे शंकराचार्य ते ईश्वराच्या अस्तित्वावर बोलत होते. त्यांनी लोकांना प्रश्न विचारावेत, या ब्रह्मांडाचं गाडं कोण चालवतं? तुम्ही चालवता? अरे तुम्हाला तर धड रेल्वे चालवता येत नाही, दरवर्षी ॲक्सिडेंटच्या बातम्या वाचायला मिळतात, पण ब्रह्मांडाचं गाडं कोट्यावधी अब्जावधी वर्ष चालू आहे, जसंच्या तसं आहे. नियम आहे म्हणजे नियामक असला पाहिजे. म्हणून ईश्वराची व्याख्या ही आहे की सत्ता प्रकाश या जगा आपणचीच असं भगवंताने गीतेत म्हटलंय. या जगाला सत्ता देणारा आणि प्रकाश देणारा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश तो मीच आहे. ज्ञान हे बाहेरून येत नाही, त्याला फक्त स्टिम्युलस लागतो. खरा शिक्षक असा असतो उपनिषदाप्रमाणे, हां प्रयत्न करून बघ, अजून एक करून बघ, अजून एक करून बघ. नेमकं हे शंकराचार्यांनी केलं. शंकराचार्यांचं प्रवचनाला तो यायला तयार नव्हता तीर्थराम. त्याच्या मित्राने सांगितलं, असं करू नकोस, तुला वक्तृत्वाची आवड आहे, निदान त्यांचं वक्तृत्व काय लेव्हलचं आहे ते तर ऐक. मग मात्र तीर्थरामाचे पाय वळले त्यांच्याकडे. 2 तास कुठे निघून गेले पत्ता लागला नाही, देहाचं भान नाही तीर्थरामाला. शेवटी स्वामीजी म्हणाले, कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर व्यक्तिशः माझ्या जवळ यावं आणि मला विचारावं. याचा फायदा तीर्थरामानं घेण्याचं ठरवलं. तीर्थराम गेला स्वामींच्या जवळ आणि म्हणाला, तुम्ही ईश्वर आहे ईश्वर आहे म्हणता, ते माझ्यासाठी सिद्ध करू शकाल का? का नाही? निश्चित सिद्ध करीन म्हणाले. तळ्याच्या काठी कबूतर बसले, ते कबूतर घे आणि तुझ्या घरातला एक सुरा घे, जिथे कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन त्या कबूतराची मान मला कापून दाखव. तीर्थराम दाट जंगलामध्ये गेला अमृतसरच्या पुढे आणि आता कबूतराची मान कापणार. तो 4 जण बॅटऱ्या घेऊन जंगलातून येत होते. स्वामींनी तर सांगितलं होतं की कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी मान कापायची. परत आलं, स्वामींनी विचारलं, तीर्थराम क्या हुआ? बोलो, लोगों ने देख लिया, आपने तो कहा था अगर कोई भी देखेगा तो मान काटने की नहीं. अच्छा, कल या कल अमावस है, दुसऱ्या वर्षी अमावस्येच्या रात्री मध्यरात्री जंगलात गेला आणि कबूतराच्या मानेवर सुरा ठेवला. मात्र तो कबूतरच त्याच्याकडे बघू लागला. पुला परत आला, प्रामाणिक होता शिष्य, प्रामाणिक पाहिजे. बरं, जशीच्या तशी आज्ञा पाळणारा पाहिजे. हे अरुणी बाळाबद्दल पण आहे बरं, धौम्य ऋषींचा शिष्य अरुणी बाळ अत्यंत प्रामाणिक होता. प्रचंड पाऊस चालू असताना सुद्धा पान झाडून झोपला होता. म्हणून तीर्थराम फार प्रामाणिक,
परत आला। अभी क्या हो गया? बोले भाई मान घटने हो गया तो ये कबूतर ही मेरी तरफ देखने लगा, क्या करूं? हाँ अच्छा अच्छा फिर से प्रयत्न कर जाओ, मान दबा के रखने से तीसरा मान दाबून ठेवली आणि सुराधरला पाण्यावर थांबला आणि परत आला। अभी क्या हो गया तीसरा? बोले मैं देखता था ना, आत्मज्ञान झालं, मैं ही देखता था कबूतर की मान काटते हुए, वही है तो और वो तो नहीं है, ईश्वराची सिद्धी अशी करून दिली। त्या दिवशीपासून तीर्थरामाचा रामतीर्थ झाला। मग काय चित्ते वाघ यांना ओ अरे राम आओ गले लगाओ। हिमालयात बद्रीकेदारला जात असताना हे उष्ण पशूंना मिठी मारायची, प्रेमात अश्रू डोळ्यातून घर 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 अश्रू व्हायचे। ही माझी प्रेरणास्थान आहे। लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश गोखले, ओ एक एक केवडाले, ही सगळी प्रेरणास्थान आहे। यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की आपली साधना ती काय, आणि वडील तर माझे इतके साधना करायचे, त्यांना तर अनेक साक्षात्कार झाले, वडोद्यालाही साक्षात्कार झाला। डॉक्टर, आपण आपल्या जीवनात असलेल्या व्यक्तींच्या प्रभावाबद्दल बोललात, की या व्यक्तींचा, तीर्थरामांचा, विवेकानंद, लोकमान्य टिळक या सगळ्यांचा आपल्यावर प्रभाव होताच, आणि आपण खरं म्हणजे दोन्ही मार्गात, वैद्यकीय मार्गात आणि आध्यात्मिक मार्गातही अत्यंत प्रगती केलेली आहे, प्रावीण्य मिळवलेलं आहे, तर एवढं तुम्ही आध्यात्मिक मार्गात एवढी तीव्र साधना केली, तुमचा जो हेतू होता तो तुम्ही सांगितला की माझा हेतू लोकांचं कल्याण करण्याचाच होता, त्यामुळे मी वैद्यकीय क्षेत्रामध्येही लोकांचं कल्याण करता येईल आणि आध्यात्मिक मार्गातही समाजाला मार्गदर्शन करून समाजाचं कल्याण करता येईल, हा हेतू तुमच्या मनात होताच, या हेतूने तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं। आणि विशेष आमच्या दृष्टीने अनुभवाची गोष्ट अशी आहे की आपलं जे ज्ञान आहे अत्यंत आपण तीव्र साधना करून मिळवलेलं आहे, ते त्या अनुभवाचं ज्ञान आहे आपलं, आणि या अनुभवाच्या ज्ञानाने आपण जे बोलतात ते सर्व समाजाला पटतंय, आणि आपण ते अगदी बारकाईने सगळ्यांना पटवून देतात, त्यामुळे समाजाच्या मनावर ते परिणाम करत आणि लोक आकृष्ट होत आहेत त्याबद्दल। या हिंदू समाजात अनेक जे वादविवाद आहेत ते पण आपण अनेक प्रकारे समजावून सांगत होता, तर थोडीशी त्याची एक 18 अध्याय गीतेमध्ये जातीयतेला कुठेही स्थान नाही, वर्ण मी निर्माण केले असं म्हटलंय। पण त्या श्लोकाचा शेवट असा आहे, चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम्। मी अकर्ता आहे अव्यय आहे हे जाणून त्याचा कर्ता मी आहे याचा बोध करून घे, म्हणजे तुलाच तूच त्याचा कर्ता आहेस, तुझ्या अंतर्यामी जे चैतन्य आहे तेच तुला हल्लीचे कल, तुमचा कल कुठे आहे बघतात, आणि लायकी इन्क्लिनेशन अँड युअर ॲप्टिट्यूड ते ज्या श्लोकात सांगितलेलं आहे। म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचा उल्कडा करून दाखवलेला आहे, आणि तो विज्ञानाच्या बेसवर सिद्ध होतोय।
आम्ही चार फोर्सेस मांडले जात असत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वीक इंटरॅक्शन फोर्स, स्ट्रॉंग इंटरॅक्शन फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हळूहळू काय झालं, शास्त्रज्ञ लोकांनी या फोर्सेसचं दोन फोर्सेसमध्ये रूपांतर केलं. आता परत ते चार फोर्सेस मी सांगतोय म्हणजे मला समजलेत का बघा. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नंतर दुसरा वीक इंटरॅक्शन फोर्स, स्ट्रॉंग इंटरॅक्शन फोर्स, तिसरा स्ट्रॉंग इंटरॅक्शन फोर्स आणि पाचवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हे फोर्सेस वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दोन करून दाखवले. आइन्स्टाईन जीन्स आणि स्टीफन्सन यांचा याच्यात फार मोठा वाटा आहे. आणि डब्ल्यू के पार्क आणि एफ जे कॅप्रेतर म्हणतो की इथे एकच फोर्स आहे तो म्हणजे कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस जर एकच फोर्स असेल तर मी माझ्या नावाचा जप केला तरी मी मुक्त होऊ शकतो. आणि हे कवी बीट्सच्या ह्याच्यात अनुभवाला आलेलं आहे. कसा? कवी बीट्सला अनुभव आला की तोच परमात्मा आहे म्हणून. कवी बीन ना बीट्स, बीट्स अच्छा. ज्यांनी मी एक संन्यासी याला प्रस्तावना दिली आहे ते आणि योगदा सत्संगचे लोक जे आहेत त्यांनी एसोटेरिक मेडिटेशन आणि योग महामुद्रा याच्यावर भर देऊन लोकांना चॅलेंज दिलेलं आहे. 1000 योग महामुद्रा जर तुम्ही एका दिवसात केल्या आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बापरे, ही योग साधना तुमच्यातूनच निडी जेवण बाहेर पडेल. योग साधनाच आहे ही, योग साधना. योग महामुद्रा म्हणजे अंगठे धरायचे दोन अंगुलींनी आणि डोकं टेकवायचं गुडघ्यावर, असं 1000 वेळा करायचं 24 तासात. 24 तासात 1000 वेळा करायचं. आणि एसोटेरिक मेडिटेशन करू शकत नाही आपण. मग सांगतो त्यासाठी आधी वजन कमी करायला लागतं, पोट घालवावं लागतं. त्यासाठी पुष्कळ आहेत, उड्डयन बंध आहे, जालंधर बंध आहे, बंध आहेत, क्रिया आहेत. भस्त्रिका आपण केले, भस्त्रिका प्राणायाम तरी केला. भस्त्रिका प्राणायामाने कपालभाती, कपालभातीने नाक स्वच्छ होतं आणि मेंदू स्टिम्युलेट होतो. भस्त्रिकेने तुमचं पोट कमी होतं आणि अनुलोम विलोम यांनी, अनुलोम विलोम यांनी ज्या संवाहक नाद्या नाड्या आहेत मज्जारज्जू मधल्या वर जाणाऱ्या आणि मेंदूकडून खाली येणाऱ्या सर्व इंद्रियांना पुरवणाऱ्या त्या चेतनामय होतात. हा फायदा आम्हाला माहिती नव्हता. हा कोणी योगगुरुही सांगत नाहीये. इतके जे योगगुरु आता सगळीकडे टीव्ही, यासाठीच शास्त्रज्ञ आणि योग दोन्ही जाणणारा मनुष्य एकत्र येतो. त्यावेळेला हे कळतं, सगळी आसने पाठीच्या कण्याभोवती डिझाईन केली आहेत. बघा तुम्ही, पुढे वाकणे, मागे वाकणे, बाजूला पेळणे, बाजूला वाकणे पाठीच्या कण्यासाठी, पाठीच्या कण्यात आणि पाठीच्या कण्यातून मज्जारज्जू जातो. मज्जारज्जू मधून ज्ञानतंतू जातात आणि येतात. डॉक्टर धन्य, हे तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीने सांगितलं. आज हे विज्ञानच आहे. अहो ज्ञान विज्ञान सहित मी ज्ञान तुला सांगतो असं अर्जुनाला भगवंतांनी म्हटलेलं आहे. ज्ञान विज्ञान सहितम
पक्षाभ्या शेषतः